तुम्ही इतका महाराष्ट्र फिरलात पण तुमच्यासाठीचा मतदारसंघ शोधला की नाही? नाही सर, ऑनेस्टली मी नाही शोधला माझ्यासाठीचा मतदारसंघ. कारण मी म्हणते ना की मी ज्या सिच्युएशनमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला तेव्हा डोक्यात आणि आत्ताही सत्तापद मिळवणे हे खरंच नाही आहे. मी उलट संघटनात्मक बांधणी करण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड आहे. मला शिवसेनेची बांधणी करायला आवडेल, शिवसेनेसाठी काम करायला आवडेल. म्हणजे मला जर पक्षप्रमुखांनी सांगितलं की ताई तुम्हाला तिकडे मेघालयमध्ये जाऊन काम करायचं आहे किंवा अरुणाचल प्रदेशमध्ये जाऊन काम करायचं आहे, तर मला तिकडेसुद्धा जाऊन शिवसेनेसाठी काम करायला आवडेल. मी मला असं वाटतं की संघटनात्मक कामाचं मला बऱ्यापैकी आकलन आहे, चळवळीतून आलेली आहे, त्यामुळे ते बऱ्यापैकी ते केडर माहिती आहे, तर तिथे काम करायला जास्त आवडेल. पण अनेकांना असं वाटतं की तुम्ही अगदी म्हणजे काहीतरी आता शिवसेनेतला मोठ्या नेता होणार आहात, काय राज्यसभा आहे किंवा नसेल तर एखादा विधानसभा मतदारसंघ शोधला असेल, परळीचा काय पर्याय तुम्ही पुन्हा शोधतात की काय? नाही नाही नाही, मी परळी परळी तेव्हा का 2019 साली की 2014 साली मला वाटतं परळीमध्ये तुम्ही का उभे राहिला होता तेव्हा? हा, पंकजा मुंडेंच्या विरोधात का उभे राहिला? नाही, पंकजा मुंडेंच्या विरोधात असं नाही. 2019 ची जी निवडणूक होती, मी म्हटलं की आम्ही गणराज्य संघाचं काम करायचो. गणराज्य संघ हा फक्त आणि फक्त लोकांना संवैधानिक अधिकार समजावून सांगणे यासाठी होता. निवडणूक प्रक्रिया काय असते ही आम्हाला समजून घ्यायची होती आणि फक्त आणि फक्त त्याच्यासाठीच म्हणून आम्ही फॉर्म भरला. म्हणजे आम्हाला हे सगळं प्रत्यक्ष समजून घ्यायचं होतं, फॉर्म कसा भरतात, फॉर्मची छाननी कशी होते, डिपॉझिट कसं भरलं जातं, विहित नमुन्यात खर्च सादर करणे म्हणजे काय, कारण आम्ही त्याच्यात अभ्यास केला. परळीच का निवडला तुम्ही, दुसरा कोणत्या मतदारसंघात? नाही, त्या काळामध्ये 2009 जो काळ आहे ना, 2006 माझे वडील एक्सपायर झाले आणि वडील गेल्यामुळे घरातली जबाबदारी माझ्यावर होती, त्यामुळे मला हेडक्वार्टर परळी ठेवून काम करावं लागत होतं. म्हणून 2000 पण माझं परळी मतदारसंघाच्या मतदान यादीत नाव नाही. माझं जे मतदान यादीतलं जे नाव आहे ते लातूर ग्रामीणमध्ये नाव आहे माझं आणि लातूर ग्रामीणची आहे मी खरं तर. त्यामुळे अमित देशमुख की सॉरी धीरज देशमुख, हा आता दोन मतदारसंघ झाले धीरज देशमुख, तर मला ते निवडणूक लढणे जिंकणे हे काहीच डोक्यात नव्हतं. 2006 म्हणजे माझी विद्यार्थी दशा आणि विद्यार्थी दशेमध्ये आम्ही एक एक गोष्ट समजून घेत होतो, एक्सपेरिमेंट स्वतःवर करत होतो, त्या एक्सपेरिमेंटचा भाग म्हणून ते काम केलेलं आहे. त्यामुळे त्याचा आणि निवडणुकीचा अर्थार्थी काही संबंध असण्याचं काहीच सुतराम कारण नाही. ओके, त्यामुळे मतं पण फार आली, 3 आकडीच वगैरे अशी तेव्हा काही नाही. नाही, मतं नव्हतीच ती. बरोबर, त्याचं कारण असं की आम्ही तेव्हा बूथ कॅप्चरिंग काय असते ती पण समजून घेतली की बूथ कॅप्चरिंग हा प्रकार काय असतो. समजून घेतलं, फक्त समजून घेतलं. बूथ कॅप्चरिंग करण्या इतकी फायनान्शियल निश्चितपणे आम्ही स्ट्रॉंग नव्हतो किंवा आमच्याकडे मसल मेंटल किंवा मनी पॉवर इतकी स्ट्रॉंग नक्कीच नव्हती की आम्ही बूथ कॅप्चरिंग करावं. पण ते कसं चालतं? पण तेव्हा झालं 2009 मध्ये परळीमध्ये. 2009 मध्ये म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की ते बऱ्याच ठिकाणी आजही होतं, फक्त त्याचं जे स्वरूप असतं ना ते खूप सोफिस्टिकेटेड असतं. म्हणजे बूथ कॅप्चरिंग म्हणजे लगेचच कोणीतरी बूथवर गेला आहे आणि तिकडे गन पॉईंटवर तुम्हाला उभं केलंय असं काही होत नाही. आधुनिक पद्धतीचं बूथ कॅप्चरिंग काय आहे तर एकाच माणसाच्या विरोधात डमी कॅन्डिडेट उभे करणे, जर ती मतं मिळतच नसतील तर ती विरोधकालाही न मिळवू देणे, मते अडवा मते जिरवा या पद्धतीने ती मते कमी करून देणे, अशा पद्धतीने हे बूथ कॅप्चरिंग केलं जातं. किंवा डमी कॅन्डिडेट उभा करायचा, त्याच्या नावचे जे पोलिंग फॉर्म आहे ते पोलिंग फॉर्म घेऊन नंतर आपलीच माणसं पोलिंग एजंट म्हणून उभी करायची, हे या पद्धतीचं जे आहे हे सगळं आकलन आम्ही 2009 समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. कारण आम्ही निवडणूक सुधार प्रक्रिया नावाचा प्रोग्राम जो कॅम्पेन फॉर इलेक्ट्रल रिफॉर्म्स इन इंडिया सेरी एमसी राज साऊथचे यांच्यासोबत आम्ही तो अख्खा प्रोग्राम राबवत होतो आणि त्याच्यामध्ये आम्ही प्रपोर्शन वोटिंग काय असते ही समजून घेत होतो. तो प्रकार हा होता. म्हणजे हा प्रश्न तुम्ही विचारला ते बरंच झालं, कारण काही जे भाजपचे पेड ट्रोलर्स असतात ना लावारिस, ते याच्यावरती फार बोलत राहतात, तर त्या लावारिस पेड ट्रोलर्सना पण कळलं पाहिजे की हा काय प्रकार होता आणि काय समजून घ्यायचं होतं. तर समजा 100 मतदारांचा मतदारसंघ असेल तर 100 मध्ये 40 लोक मतदानच करत नाहीत, 60 लोक करतात
आता असं गृहीत धरा की 60 मध्ये 4 उमेदवार आहेत, ए बी सी डी. तर पैकी काय होतं की ए या माणसाला साधारण 30 मतं मिळतात, बी या माणसाला 10 मतं मिळतील, अजून कोणी सी असेल त्याला 5 मतं मिळतील, 30, 10, 40, 45. तिकडे जो सी असेल तो कदाचित बाद ठरेल आणि डीला अजून काहीतरी 10-1 मतं मिळतील, 5 मतं नोटा किंवा बादमध्ये जातील. मग काय होतं की तुम्ही ज्याला 30 मतं मिळालेली आहेत त्याला तुम्ही विजयी घोषित करता. पण जर 100चा मतदारसंघ आहे आणि 30च मतं त्याला पडली आहेत, याचा अर्थ 70 लोकांनी त्याला नाकारलेला आहे. म्हणजे 70 लोकांची इच्छा नव्हती की हा माणूस निवडून यावा. या प्रक्रियेवर काम करायचं म्हणून 2009 फॉर्म भरला होता.